तो yes फाइनली so आप देख सकते हो यहाँ पर ट्वेल्थ महाराष्ट्र बोर्ड के लिए मराठी का पेपर बहुत ही वायरल चल रहा है मॉडल yes पेपर है बहुत ही इंपॉर्टेंट पेपर है साथ में आपको यहाँ पर ओवरऑल सब कुछ इंस्ट्रक्शन दे है साथ में आप देखिए नमूना कृति पत्रिका एटी मार्क्स यानी कि अस्सी मार्क्स की आने वाली है अगर आपने पेपर पैटर्न समझ लिया साथ में आपने ओवरऑल सब कुछ पढ़ लिया और हाँ आंसर किस प्रकार लिखने अगर आपको यह समझ में आ गया है तो आप इजिली आउट ऑफ मार्क्स ले सकते हो और इतना ही लगभग 33 पेजेस का पूरा पीडीएफ यहाँ पर रहने वाला तो बहुत ही इंपॉर्टेंट ये पेपर रहने वाला है आप देख सकते हो सबसे पहले मैं आपको दिखा दूं क्या कुछ हम इस पेपर में देखने वाले हैं ताकि ओवरऑल आपके कंफ्यूजन क्लियर हो जाए सबसे पहले तो आपको यहाँ पर पेपर पैटर्न समझ लेना है और पेपर पैटर्न समझने के बाद आपको कौन से क्वेश्चन का आंसर कितना लिखना है साथ में आपको ये सब कुछ यहाँ पर दे रखा है आप देखिए यहाँ पर आपको ये पी मिल जाएगा साथ में मॉडल पेपर डाउनलोड करने का पी मिल जाएगा और जो आपको यहाँ पर आंसर हुआ पी है आंसर शीट है वह भी डाउनलोड करने को मिल जाएगी बट आप समझ लिए क्या कुछ पॉइंट आपको ध्यान में रखना है और क्या कुछ पॉइंट आपको सही प्रकार से लिखने ताकि आपको आउट ऑफ मार्क्स मिले साथ में आप देखिए यहां आप पर आपको कितने क्वेश्चन को कितने मार्क्स है और कौन कौन से पॉइंट लिखने पर आपको कितने मार्क्स मिलते हैं आपको पूरा यहाँ पर कैलकुलेशन दिया हुआ है तो ये पेपर बहुत ही इंपॉर्टेंट रहने वाला है अगर एक दो पेपर भी आपने मराठी के देख लिए क्योंकि ट्वेल्थ साइंस वाले स्टूडेंट मराठी और इंग्लिश दोनों सब्जेक्ट के ऊपर ध्यान नहीं देते बस उनका वही पीसीएम और उनका ओवरऑल फिजिक्स केमिस्ट्री मैथ और बायो उस पर उनका ज्यादा यानी कि ओवरऑल ध्यान होता है तो आप यही करिए लगभग आपने दो पेपर भी देख लिए पैटर्न समझ लिया और और किस प्रकार लिखना आ आपको आ गया तो आप आउट ऑफ मार्क्स ले सकते हो और आप यहां पर इंग्लिश और ओवरऑल आपका जो यहां पर लैंग्वेज का सब्जेक्ट है मराठी वाला उसको आप बिल्कुल यहां पर मैं तो बोलूंगा उनको ही आप परफेक्टली करिए क्योंकि आपके उदर चार सब्जेक्ट जो है उससे भी अच्छा आप इसमें स्कोर ला सकते हो वो भी आप कम समय में तो चलिए सबसे पहले आप पेपर को स्टार्ट कर लेते हैं मैं आपको इन शॉर्ट में बताऊंगा डोंट वरी मैं ज़्यादा टाइम नहीं लूंगा सबसे पहले स्टार्ट कर लेते हैं लगभग आपको आउट ऑफ मार्क्स इस प्रकार ले आने हैं आप देखिए आपको यही लगभग सूचना देखने को मिलेंगे तो आप एक बार एक पढ़ लीजिए जैसे कि आपको स्टार्टिंग में बताया जाता है कि आकलन कृति व व्याकरण यह मध्य आकृतिक व चौकटी पेना ने अथवा पेंसिल ने का स्वच्छता नीट नेट के अपना व लेखन नियमानुसार लेखन याकड़े कड़े तुम्हारा लक्ष्य दिखे है आता सर्वो तुम विभाग एक गद्य चालू होत आहे तर वीस मार, मार्क मार्क्स करीता तुम्हाला पठित गद्य येणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला ते पूर्ण कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे हे कॅल्क्युलेशन पाहून घ्यायचं तुम्हाला आकलन कृती कोणती दोन मार्क्स करीता कोणती दोन मार्क्स करता एकूण चार मार्क्स करता सोमत तुम्हाला येणार आहे आणि एकूण आठ मार्क्स तुम्हाला सर्वात अगोदर पठित गद्यतील कृती क्रमांक एक दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला आकन आकलन कृती वाचून घ्यायची आहे सोबतच तुम्ही पाहू शकता आकृती पूर्ण करा याच प्रकारे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला येणार आहे सिम्पली तुम्हाला याच प्रकारच्या अॅन्सरमध्ये पण टेब्युलर फॉर्म काढायचा आहे आणि त्यामध्ये अॅन्सर सिम्पली तुम्हाला लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला पूर्ण ॲक्टिव्हिटी वाचून घ्यायची आहे तुम्हाला पेपरमध्ये काय विचारलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जायला जायला परवडेल सर्वात नंतर आप वरती आणि वरती तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथे टिक मार्क करून घेसाल की आन्सर काय येत आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर आकलन कृती वाचल्यानंतर कळणार आहे तर तुम्हाला इझिली क्वेश्चनचे ॲन्सर के तुम्ही पाहू शकता ते पण सोप्या पद्धतीने त्यानंतर तुम्ही पाहू शकता कृती करा तुम्हाला यामध्ये खूप इम्पॉर्टंट हा पॅरेग्राफ आहे हा पण तुम्ही एक वेळेस वाचून घेसाल आणि सोमत कृती तर तुम्हाला लिहायची आहे जे की तुम्हाला जवळपास दोन चार मार्क्स करायचा आलेली आहे आणि टीप म्हणजेच तुम्हाला इथे काय लिहायचं आहे त्यामध्ये हे तुम्हाला कळवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या कृतीमध्ये तुम्हाला सोमतावर एक व अभिव्यक्तीवर एक अशा दोन कृती विचारल्या जातील त्यापैकी एक कृती लिहिणे तुम्हाला अपेक्षितच आहे आणि त्याकरता तुम्हाला चार गुण दिलेले आहेत या कृतीसाठी उतार्याच्या अनुषंगाने दिलेल्या कृतीचे स्पष्टीकरण करणे विचार मांडणे मत मांडणे अपेक्षित आहे तर तुम्हाला हे सर्व पाहून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला पूर्णपणे अँसर लिहायचा आहे सोबतच तुम्ही पाहू शकता तुम्हाला येथे काय लिहायचं आहे सोमत किंवा अभिव्यक्तीमध्ये तर तुम्हाला एक विषय दिला जातो वाढता वेग म्हणजे ताण याविषयी तुमचे मत तुम्ही सविस्तर लिहा त्यामध्ये तुम्हाला हे पॉइंट डिस्कस करावे लागणार आहे देन वन तुम्ही पाहू शकता दुसरं तुम्हाला किंवा मधून एक आ। आणखी एक विषय मिळतो वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा आता हे सर्व मराठी लँग्वेजचे जे पेपर राहणार आहे ते इझी राहणार आहे पण परंतु तुम्हाला तो पेपर कसा लिहायचा आहे आकलन कृती कशी सोडवायची आहे हे सर्व जर समजलं म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले त्यानंतर पाहू शकता कृती क्रमांक एक तुम्हाला आमध्ये दिलेला आहे की पुढील गद्य उतारायच्या आधारे तुम्हाला काही कृती इथे दिलेल्या आहेत तसंच तुम्हाला दिलेल्या आहेत आणि टीपमधून तुम्हाला ज्या पॉईंटरमध्ये किंवा बॉक्समध्ये जे पाहायला मिळते हे तुम्ही योग्य त्या प्र प्रमाणे वाचून घेसाल ठीक आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथेच तुम्हाला एक पॅरेग्राफ मिळणार आहे हे जे पॅरेग्राफ आहे हे खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या पाठ्यपुस्तकाचे पॅरेग्राफ आहे हे नक्की तुम्ही वाचून घ्या आणि यावरती सर्व जे कृतीचे आन्सर तुम्हाला दिलेले आहेत ते पाहून घ्या नंतर हे पण तुम ओवरऑल प्रकारे राहणार आहे जवळपास हे पण तुम्हाला सोमत अभिव्यक्ती चार मार्क्स करतात त्याचप्रकारचं कॅल्क्युलेशन आहे त्यानंतर अपटित गद्य जो अपटित गद्य आहे तो पण खूप महत्त्वाचा असतो जवळपास चार मार्क्स तुम्हाला देऊन जातो आणि दोन्ही कृती यामध्ये पण दिलेल्या असतात ठीक आहे तर कृतीमध्ये तुम्हाला गुणवाटप कशी केली आहे ती गुण वाटप तुम्ही पाहून घेसाल कशाप्रकारे तुम्हाला मार्क्स मिळतात वन तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला विचारलेला आहे की नावे लिहा बस तुम्हाला इथे वाचून आहे की सुप्रसिद्ध नर्तिका रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यानंतर कारण लिवामध्ये तुम्हाला एक कारण इथे विचारलेलं आहे ते पण तुम्ही वाचून घेसाल आणि तुम्ही हे तुम्ही जे प्रश्न आहे ते वाचताच तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ रीड करसाल तेव्हाच तुम्ही टिकमार्क करून घ्याल की हो मी हे प्रश्न वाचलेले आहेत आणि याचे आन्सर मला मिळालेले आहेत तुम्ही तिथेच टिकमार्क करून फटाफट लिहायला स्टार्ट करून दिसाल त्यानंतर आकलन कृतीमध्ये तुम्हाला पाहू शकता प्रकारे तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये विचारले जाणार आहे आणि पेपर हा खूप सोपा राहतो आणि एक मार्क्स करता तुम्ही जादा टाइम व्यर्थ घालायला नको तुम्ही स्व स्वतःच खूपच लवकरात एक मार्क्सचे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही लवकरच पाहून घ्यायचे आणि ते लवकर टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहून काढायचे त्यानंतर विभाग दोन येतो पद्य आणि खूप महत्त्वाचा आहे सोडा मार्क्सचा आहे सोडा गुण तुम्हाला देऊन जाणार आहे आणि खाली जे अदर ॲक्टिव्हिटी आहे ते खूप महत्त्वाचे म्हणजे पेपर पूर्ण पहा असं नाही तुम्ही डाउनलोड केला पेपर आणि तुम्ही स्वतःच आहे जर तुम्हाला कोणी काही दोन शब्द सांगत आहे तर तुम्ही ते ऐकून घ्यायला हवे कारण खूप महत्त्वाचा पेपर आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न समजून आला पेपरमध्ये काय लिहायचं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते जर तुम्हाला समजलं तुम्ही आउट ऑफ मार्क्स इझिली घेऊ शकता म्हणून सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा प्रत्येक पेपर तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे मेकश्युअर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करून घ्याल विभाग दोन तुम्ही पद्य पाहू शकता सिक्स्टीन मार्क्सकरिता तुम्हाला येणार आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण हे वाचून घ्यायचं आहे की जवळपास आठ मार्क्सकरिता तुम्हाला कृती दोन राहणार आहे त्यामध्ये तुम्ही आकलन कृती पाहू शकता त्याच प्रकारचं तुम्हाला येणार आहे येथे एक तुम्हाला पद्य म्हणून एक ओवरऑल ते दिलेली आहे काही ओडी तुम्ही वाचून घेसाल तुम आणि हे वाचायच्या अगोदर तुम्हाला वाचायची कृती कृतीमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे फॉर एक्झाम्पल कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामे बस तुम्ही वाचताच तुम्हाला समजून जाईल तुम्ही चार मार्क्स इझिली चार पॉईंट इझिली लिहू शकता त्यानंतर आकृती मध्ये तुम्हाला ओवरऑल याच टाईपमध्ये एक डायब्युलर फॉर्ममध्ये आकृती काढून घ्यायची आहे आकलन कृतीमध्ये तुम्हाला इझिली हे जे आन्सर आहे ते शोधता येतात त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली तुम्हाला अभिव्यक्ती तेच आलेले की तुम्हाला चार मार्क्स करीता अभिव्यक्ती आणि टीप म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे तर ही कृती समतावर आधारित आहे ही कृती क्षमतावर आधारित आहे कवितेच्या अनुषंगाने दिलेल्या चौ कृतीचे स्पष्टीकरण करणे विचार मांडणे मत मांडणे अपेक्षित आहे तर तुम्ही हे सर्व जे तुम्हाला इथे टीप दिलेली आहे ते लक्षात ठेवूनच तुम्ही अॅन्सर लिहाल त्यानंतर तुम्ही बघू शकता कृती दोन तुम्हाला आ दिलेली आहे येथे मग तुम्हाला ओवरऑल एक काही ओडी दिलेले आहेत तुम्ही ते वाचून घेसाल आणि त्या अगोदर तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण रीड करायची आहे आणि त्याबाबत तुम्हाला काय विचारलेलं आहे ते पण तुम्ही ओवरऑल ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता नंतर कृती दोन ईमध्ये तुम्हाला काव्यसौंदर्य आणि रसग्रहण हे प्रकारे करायचं आहे यामध्ये काय चुका झाल्या नाही पाहिजेत हे तुम्ही लक्षात घेऊनच हा जो काव्यसौंदर्य किंवा रसग्र रसग्रहण आहे यामध्ये तुम्ही ओवरऑल लिहू शकता आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही जवळपास चार मार्क्स इझिली घेऊ शकता परंतु तुम्हाला पॉईंट समजायला हवे की तुम्हाला यामध्ये काय लिहायचं आहे तर तुम्ही हे पूर्ण टीप आहे ते वाचून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे पण जे ओडी आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे हे पण तुम्ही पाहून घेसाल त्यानंतर या ओढीतील तुम्हाला भावसौंदर्य म्हणजे तेच तुम्हाला कवितेच्या ओढी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे बाकी काही नाही किंवा मध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारे येणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक येथे टायटल टाईप दिलेला आहे की यामध्ये काय आहे तर तुम्ही बघू शकता आरशातील स्त्री या कवितेतील पुढील पद्यपंक्तीचे तुम्हाला रसग्रहण करायचं आहे म्हणजे तेच तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आता खूप महत्त्वाचा विभाग तीन आणि विभाग चार राहणारा जो साहित्य प्रकार आहे तुम्हाला दहा गुण देऊन जाणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे कृती तीन ब मध्ये तीन अमध्ये तुम्ही पाहू शकता साहित्य प्रकार परिचय सौंदर्यतिक पठित पठीत उतारा पुढील उतारेच्या आधारे तुम्हाला काही कृती दिलेली आहे कृतीमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर टीपमध्ये काही तुम्हाला येथे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हेच की यामध्ये काय काय तुम्हाला विचारलं जाणार आहे ते दिलेलं असतं त्यानंतर तुम्हाला आकारण कृती दिलेली असते आणि आकारण कृतीमध्ये सर्वात अगोदर तुम्ही ॲक्टिव्हिटी वाचून घ्यायची ॲक्टिव्हिटी वाचून घेतल्यानंतर तुम्ही जायचं पॅराग्राफ आणि पॅसेज वाचून घ्यायचा आणि अँसर इझिली तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता शोधू शकता सोबतच तुम्ही उपयोजित जे मराठी तुम्हाला चौदा गुण करता येणार आहे ते विभाग चार हे खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण यामध्ये तुम्हाला जे टॉपिक येथे दिलेले आहेत ते टॉपिक तुम्हाला येऊ शकतात आणि खूप महत्त्वाचे आहे सोबतच व्याकरण व लेखन आपण पाहणार आहोत वीस मार्क्स करीत आहे आणि खूप सारे भरभरून मार्क्स तुम्हाला व्याकरण कृतीकडे ओवरऑल पाहायला मिळतील आणि व्याकरण कृती तुम्हाला खूप मार्क्स देऊन जाणार आहे तर तुम्हाला पूर्ण पेपर पाहून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपण येऊया उपयोजित मराठी चौदा गुण करता तुम्ही पाहू शकता तुम्हाला आकारण कृती मिळणार आहे प्रकारे तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची आहे कौशल्य कृती तुम्हाला जवळपास पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती तुम्हाला दिलेल्या जातील आणि त्या दोन कृतीपैकी तुम्हाला ओव्हरऑल कोणत्याही दोन कृती सॉल्व्ह करायच्या आहेत आणि चार कृती तुम्हाला दिलेल्या आहेत आणि हे विषय खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे हे तुम्ही विषय एक वेळेस रीड कर करून घेसाल सोबतच तुम्ही पाहू शकता व्याकरण व लेखन आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट पेपरचा हाच राहणारा व्याकरण व लेखनचा वीस मार्क्सकरिता आहे यामध्ये तुम्हाला काय काय येणार आहे सर्वात अगोदर कृती पाच मध्ये तुम्ही पाहू शकता व्याकरणाच्या वाक्य रूपात सॉरी तुम्हाला सर्वात अगोदर अ इथे तुम्हाला वाक्य रूपांतर येणार आहे दोन मार्क्स करता समास आहे तुम्हाला दोन मार्क्स करता प्रयोग अलंकार वाक्यप्रचार आता तुम्ही मराठी विषयाचा स्टडी तर पूर्णपणे केला नसेल बट तुम्ही व्याकरण जवळपास वीस मार्क्स आउट ऑफ जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला वाक्य रूपांतर यायला हवं समास यायला हवा प्रय प्रयोग हो अलंकार आणि वाक्यप्रचार यामधील दोन तीन पॉईंट इझी आहे जर नाही केले तरी जम जमेल बट तुम्हाला अलंकार याबाबत ओवरऑल इन्फॉर्मेशन पाहिजेच समास याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजेच आता आपण पाहूया क्वेश्चन कशाप्रकारे येतात तर क सर्वात अगोदर वाक्य रूपांतरमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं खूप इम्पॉर्टंट आहे पेपर पूर्ण बघा कंसातील सूचनाप्रमाणे तुम्हाला वाक्याचे रूपांतर करायचं आहे ते कोणाला पण करता येतं त्यामुळे हे सोपी आहे त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की आपल्याकडे कामाच्या ठिक ठिकाणाची अंतरे कमी आहे तुम्हाला नकारार्थी करायचं आहे नकारार्थी आरती होकारार्थी होकार आरती हे तुम्ही एक वेळेस पाहून घेसाल बस काही वाक्याचे प्रकार आहेत तेवढे जर तुम्ही पाहून घेतले तरी तुम्ही ते इझिली लिहू शकता त्याच प्रमाणे आपण इंग्लिशमध्ये याला टेन्स म्हणू शकतो ठीक आहे त्याप्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे जे वाक्य आहे ते बनवू शकता समासमध्ये तुम्ही पाहू शकता पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करा हा टेन्स डिफरंट आहे बट मराठीमध्ये जर म्हणायचं म्हटलं मत, तर तुम्हाला नकारार्थी होकारार्थी एक्सलामेटरी तेच इंग्लिशमध्ये एक्सलामेटरी इम्पेरेटिव्ह ठीक आहे असरेटिव्ह तेच सेंटेन्स तुमचे येतात बट तुम्ही एक वेळेस मराठीमध्ये पाहून घेसाल उद्गारार्थी होकारार्थी नकारार्थी ठीक आहे देन समास आता समासमध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट म्हणजे पुढील सामासिक शब्दाचा तुम्हाला विग्रह करायचा आहे आता खूप सारे विद्यार्थी इथे गडबडून जातात तर तुम्हाला गडबडायचं नाही आहे तुम्हाला सर्व अगोदर इथे काय लिहायचं आहे तुम्ही टिपमध्ये वाचून घ्याल येथे तुम्हाला सामासिक शब्द दिला आहे आणि त्याचा तुम्हाला विग्रह करायचा आहे तर विग्रह तुम्ही जर काही असे क्वेश्चन बघितले किंवा काही शब्द तुम्ही बघितले तर तुम्हाला इझिली विग्रह करता येईल आणि काही नाही सोपी असतो हा विग्रह मी तुम्हाला सांगतोच ॲन्सर पी डी एफमध्ये जेव्हा आपण तिथे ते ते जाऊया तेव्हा बघून घेऊया प्रयोगमध्ये तुम्ही पाहू शकता प्रयोग तुम्हाला येते वाक्याचे काही प्रयोगच तुम्हाला ओळखायचे आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला काही ते सेंटेन्स दिलेले आहे त्याचे तुम्हाला प्रयोग ओळखायचे आहे अलंकारमध्ये पण तेच आहे की आहे ताजमहल एक जगता तोच त्याच्या परी असे खूप सारे क्वेश्चन जे रिपीट होतात त्यामुळे हा पेपर खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण जे ओवरऑल जेव जेवढे पण क्वेश्चन याच्यामध्ये दिलेले आहेत व्याकरण जे असो वा पूर्ण पेपर असो तुमच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही हा पेपर पूर्णपणे रीड करून घेसाल आणि हा तुम्ही स्वतः हा पेपर सॉल्व करून बघू शकता किंवा तुम्ही अॅन्सर पी डी एफ पण एक वेळेस किंवा दोन वेळेस तुम्ही जर पाहून घेतला ओवरलुक जरी केला तर सफिशियंट राहणार आहे वाक्यप्रचारमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाक्य वाक्यप्रचारमध्ये कोणत्याही दोन वाक्यप्रकारा वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे ते पण कोणाला पण जमून जाईल आणि तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला उदाहरणे काही दिलेली आहेत त्याचाच तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे हे पण इझी राहणार आहे आता कृती पाच आमध्ये तुम्हाला निबंध लेखन येणार आहे निबंध लेखनाचे जे विषय आहेत ते खूप महत्त्वाचे आहे हे जर विषय जरी बघितले आणि यामधलं जर एक दोन जरी रिपीट झाला तर तुम ओवरऑल तुम्हाला एक जाणीव येऊ जाईल की नाही हा आपण कुठेतरी विषय ऐकला आहे तर तुम्ही इझिली तो लिहू शकता आणि पेपरमध्ये जर तुम्ही अगोदरच पाहिलेलं असेल काही आणि तेच जर आलं तर तुम्हाला तिथे उत्सुकता होते आणि इझिली पेपर सॉल्व्ह करू शकता तर हे जे जे पाच पॉईंट आहेत ते एक वेळेस तुम्ही रीट करून घेसाल आता खूपच महत्त्वाचं म्हणजे ओवरऑल नमुना कृतीपत्रिका आता हे स्टार्ट करूया आपण आणि यामध्ये जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे पेपर तुम्हाला कसा लिहायचा आहे कोणत्या पॉईंटला किती मार्क्स दिले जातात आणि कशाप्रकारे तुम्हाला टिपटॉपमध्ये पेपर लिहायचा असतो मराठी विषयाचा तर हे पाहूया त्याचमुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याकरता खूपच येथे ओवरऑल हा पेपर हेल्पफुल राहणार आहे त्याबद्दल तुम्हाला पी डी एफ कसा डाउनलोड करता येईल ते पण आपण पाहूया बट हा पेपर आपण सर्वात अगोदर संपवून घेऊया तर स्टार्ट करूया सर्वात अगोदर आपला ओवरऑल ॲन्सर पी डी एफ जो की तुम्हाला म्हणून नमुना कृतीपत्रिका दिलेली आहे सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता याच प्रकारे तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहायचा आहे आणि तुम्हाला अचूक उत्तरास हाफ मार्क्स म्हणजे जवळपास दोन करता तुम्हाला दोन पॉईंट करता तुम्हाला एक गुण येथे दिलेला आहे देन वन तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला आन्सर लिहित जायचा आहे आणि सुस्पष्ट लिहा आणि पेज ओव्हरऑल तुम्हाला लागेल तेवढे तुम्ही पेज वापरा बट सुस्पष्ट लिहा आणि नवीन जो क्वेश्चन तुमचा चालू होतो तो क्वेश्चन नवीन पेजवरच तुम्ही चालू करा जो मेन क्वेश्चन असतो तो ठीक आहे आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो इथं हां आणि जे क्वेश्चन तुम्हाला क्युवामध्ये येथे दिलेले आहेत ते तुम्ही नॉ सॉल्व नका करू तुम्हाला क्युवामध्ये ओवरऑल जे पण क्वेश्चनचे आन्सर लिहायचे ते तुम्हाला क्युवामध्ये दिलेले आहेत तर तुम्ही एकच आन्सर लिहा दोन लिहत बसू नका ठीक आहे ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ज्यादा जे क्वेश्चन आहे ते सॉल्व केलेले दिसतील आता कृती एक आमध्ये तुम्हाला ओवरऑल दुसऱ्या पेजवर चालू करायचे आहे तर दुसऱ्या पेजवर लिहा आकलन कृती तुम्हाला प्रकारे टॅब्युलर फॉर्मॅट टेबल काढून तुम्हाला सॉल्व करायची आहे आणि प्रकारे तुम्हाला ओवरऑल ॲन्सर लिहायचा जशाप्रकारे सायली सायली आणि गुलमहर याच्याबाबत तुम्हाला इथे क्वेश्चन विचारला होता त्याची ॲन्सर पाहू शकता प्रकारे लिहिली आहे सोबतच आकलनकृतीमध्ये तुम्हाला लेखकाची सकाळची कामे विचारली होती ज्यामध्ये तुम्हाला टेबल दिला होता लिहून आणि ती टेबलाच्या पुढेच तुम्हाला थोडे ॲरो दाखवून असा ॲन्सर लिहिण्यात आलं होतं प्रकारे तुम्ही आन्सर लिहा ते चांगलं वाटेल आणि तुम्हाला मार्क्स मिळण्याकरता इझी जाणार आहे त्यानंतर सोमत पाहू शकता कशाप्रकारे लिहिलेलं आहे आणि किती लिहिलेलं आहे सो मत तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल चार मार्क्स करता जर विचारलेलं ती आहे तर तुम्हाला एवढं लिहायच लागेल तीन ते चार पॅराग्राफ सफिशियंट आहेत तुम्ही दोन जरी लिहिले तर तुम्हाला मार्क्स मिळून जातील आ, बट येथे तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन पण दिलं असेल मी दाखवून देतो तुम्हाला थोडं खाली जाऊया तुम्ही पाहू शकता चार मार्क्स करता आहे अचूक संदर्भ विचार मांडणी भाषाशैली इत्यादीचा विचार करूनच तुम्हाला चारपैकी चार गुण मिळतात तर हे लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे सॉल्व करा कृती एक ई पूर्ण पेपर जर वाचत बसला तर जवळपास एक तास पण आपल्याला कमी पडणार आहे म्हणून मी तुम्हाला जे पॉईंट महत्त्वाचे ते समजून सांगत आहे पेपर तुम्हाला रीड करायचा आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे डोंट वरी कृती एक ई तुम्हाला नवीन पेजवर चालू करायची आहे कृती तुम्हाला मांडायची आहे मोस्ट प्रॉब्ली जर तुम्ही अंडरलाईन करू शकता पेन किंवा पेन्सिल जर वापरता आली तर तुम्ही अंडरलाईन नक्की करा एकच पेन वापरा निळा किंवा काळा आणि तुम्ही पेपर अशाच प्रकारे सुटसुटी सॉल्व करा तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्ही पाहू शकता या प्रकारे ओवरऑल तुम्हाला मार्क्स देण्याकरता पण सरांना पण इझी जातं तर ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतात त्याचसोबत आकलनकृतीमध्ये तुम्हाला प्रकारे टॅब्युलर फॉर्मॅट काढायचे आणि अन्न्सर लिहत चालायचा आहे देन वन तुम्हाला चार मार्क्स करता जे स्व मत आहे ते अशाच प्रकारे लिहायचं असतं नंतर तुमचं काव्य पंक्तीचा तुम्हाला अर्थ कशाप्रकारे मांडायचा असतो तुम्ही पाहू शकता खूप सारे विद्यार्थी काय करतात पॅराग्राफ लिहिताना ओवरऑल म्हणजेच जवळपास एवढा पॅराग्राफ लिहितात आणि त्याच्या खाली नंतर चालू करतात असं काही नाही तुम्ही चार पाच ओळी जरी लिहिल्या आणि नवीन पॅराग्राफ चालू केला ते पण सफिशियंट आहे आणि चालून जातं सोबतच काव्य सौंदर्य आणि रसग्रहण प्रकारे केलं आहे तुम्ही पाहू शकता जवळपास दहाच पेजेस राहिली आणि आपलं व्हिडिओ पण थोडाच राहिलेला आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला सांगतोच पेपर कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे सोबतच तुम्ही पाहू शकता येथे पण तुम्हाला अचूक आशय व समर्पक उत्तरा गुण दिल्या जातात कृतीमध्ये तुम्हाला याच प्रकारे लिहायचं आहे आता येऊया आपण व्याकरणकडे जे की खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला प्रकारे लिहायचं आहे ते पण तुम्ही एक वेळेस पाहून घ्या व्याकरणमध्ये ठीक आहे सोबतच तुम्ही पाहू शकता कृती चार आ हे खूप महत्त्वाचे होती जशाप्रकारे चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नागपूर यांनी हा क्वेश्चन कसा सॉल्व केला आहे ते पहा येथे बराबर त्यांनी ओव्हरऑल प्रश्न लिहिलेला आहे सोबतच काय विचारलेलं आहे ओवरऑल तुम्हाला दिसलंच आणि टायटल पण तुम्ही पाहू शकता वार्षिक स्नेहसंमेलन दाखवलेलं आहे आणि अहवाल लिहून त्यांच्या खाली त्यांनी सुरुवात केलेली आहे आता तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला सोबतच खाली तुम्हाला दिनांक सचिव अध्यक्ष अशा प्रकारे नोंदवायचं आहे सोबतच दोन नंबरचा क्वेश्चन तुम्ही एक वेळेस रीड करून घेसाल तुम्हाला काय विचारलं होतं आणि कशाप्रकारे क्वेश्चनचा आन्सर लिहिला आहे कशाप्रकारे मांडणी केलेली आहे ते पाहू शकता आणि अशाच प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे जर पेन्सिलचा यूज तुम्हाला पेपरमध्ये असला तर सफिशियंटली तुम्ही या प्रकारे थोडं रफवर्क पण करू शकता या प्रकारे अंडरलाईन वळू शकता आणि मराठीच्या पेपरमध्ये जर तुम्ही या या टाईप वर्क केलं ते पण खूप चांगलं दिसणार आहे सोबतच पेन्सिल किंवा पेननीस तुम्ही अशा प्रकारे स्टार मार्क करू शकता थोडं हायलायटेड म्हणून पण तुम्ही लिहू शकता डोंट वरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स दिले जातील असं नाही की तुमचे मार्क्स काढले जातील सोबतच तिसरा प्रश्न वाचून घ्यायचा प्रश्नावलीचा क्वेश्चन होता आणि तुम्हाला या प्रश्नामध्ये ओवरऑल काहीच नाही तुम्हाला विचारलेलं होतं इथं की तुम्हाला ओवरऑल प्रश्नावली म्हणजे तुम्हाला प्रश्नच तयार करायचे तर तिथे तुम्ही तो क्वेश्चन रीड करून इझिली प्रश्न तयार करू शकता सोबतच तुम्ही पाहू शकता इथे दिलेला आहे की प्रत्येक समर्पक व योग्य उत्तरास पाचपैकी पाच गुण म्हणजे तुमचे एकूण दु दहा गुण येथे बनणार आहेत कृती पाच मध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर येथे विचारलेलं होतं आता पाहून घ्या कृती पाच अ खूप महत्वाची होती सर्वात अगोदर वाक्यात रूपांतर करायचं आहे हे तर सोपी होतं बट समाजमध्ये तुम्ही पाहू शकता जशाप्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सामासिक शब्द काही पाहून घ्या आणि त्याचा विग्रह पण तुम्ही समजून घ्या जसं की घरोघरचा विग्रह काय होतो तो प्रत्येक घरात जर तुम्ही आता हे रिट केलं तुम्हाला दारोदार आलं तर प्रत्येक दारात तुम्ही स्वतः इझिली लिहू शकता बट तुम्ही वाचलेलं हवं आता तुम्हाला जर सामाजिक शब्द येणारच आहे पेपरमध्ये तुम्हाला येणार आहे शब्द बदलून येणार आहे बट तुम्हाला आलं घरोघरच्या दारी तुम्हाला दारोदार आलं तर प्रत्येक दारात तुम्ही लिहू शकता आता जीवनशैली आली तर जीवनाची शैली तुम्ही इझिली लिहू शकता तर तुम्हाला असं माहीत असायला हवं तर तुम्ही पेपरमध्ये आउट ऑफ गुण घेऊ शकता प्रयोग पाहू शकता तुम्ही कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग हे प्रयोग प्रयोगाचे काही प्रकार आहे तुम्हाला काही वाक्य बघायचे आहेत आणि प्रयोग कशाप्रकारे होतो तो पण एक वेळेस पाहायचा आहे म्हणून मी तुम्हाला हे तर स्टार स्टार मार्क करून दिलेला आहे की प्रयोग एक वेळेस तुम्ही पाहून घेजा कोणकोणते प्रयोगाचे प्रकार आहेतच सोबतच तुम्हाला अलंकार पण बघून घ्यायचा आहे कोणकोणता अननवय अलंकार आहे अपुन्नोती अलंकार आहे खूप सारे अलंकारचे पार्ट आहेत त्याचे काही क्वेश्चन आहेत काही म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही स्टेटमेंट बघितले काही वाक्य बघितले तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे वाक्यप्रचारचे इझी क्वेश्चन देता ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता हे पाहायचं काम नाही हे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता देन वन कृती पाच आमध्ये तुम्ही एक वेळेस लक्ष देसाल हे जे तुम्हाला टॉपिक सांगितलेले हे टॉपिक खूप महत्त्वाचे होते जर तुम्ही टॉपिक वाचले आणि याबाबत तुम्ही जर हे पूर्ण स्टेटमेंट बघून घेतलं किंवा प्रश्नामध्ये काय आन्सर लिहिलेला का आहे प्रकारे लिहिलं आहे हे जरी पाहिलं तर तुम्हाला ओवरऑल खूप सारे मार्क्स मिळू शकतात आता एक आन्सर तुम्हाला इथे दिलेला आहे आकर्षक सुरुवात करायची आहे विषयानुरूप तुम्हाला विस्तार मांडवायचा आहे सुसूत्र मान्य करायची आहे भाषाशैली व नाविन्यपूर्ण तुम्हाला कल्पना योजायच्या आहेत सोबतच सुयोग्य समारोप आदी मुद्द्याचा विचार करून तुम्हाला गुण दिल्या जातील आता जे पेपर चेकर असतात किंवा जे सर पेपर चेक करतात ते एवढं पाहत नाही बट तुमची सुरुवात तुम्ही कशा कशी केलेली आहे देन तुम्ही टायटल कसं लिहिलं आहे अंडरलाईन केलेली आहे का स्टा स्टार मार्क्स केलेलं आहे का हे सर्व तुमचं जे नीट नेटकेपणा आहे पेपरामध्ये तो तुमचा तपासला जातो सोबतच जर अक्षर तुमचं चांगलं असेल सोन्यासारखं अक्षर असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तर दिल्याच जातात बट तुमची जी मांडणी आहे ती मांडणी खूप महत्त्वपूर्ण ठरते पेपर लिहिताना तर श्योर तुम्ही जे स्टार्टिंग करतात तेच खूप सुंदर करा तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला पूर्णपणे हायलायटेड जे तुम्ही क्वेश्चन लिहत आहे आन्सर लिहि लिहित आहे ते तुम्हाला योग्य त्या रीतीने हायलाईट करायचं आहे आणि असाच पेपर तुम्हाला लिहायचा आहे भरभरून आणि हा खूप महत्त्वाचा पेपर आहे हा पेपर तुम्ही पूर्णपणे पाहून घेऊया आता आपण हा पेपर कसा डाउनलोड करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर गुगल किंवा क्रोमवरती या तुम्ही तिथे सर्च करा जी न्यूज ट्वेंटी फोर एच डॉट कॉम तुम्हाला स्पेलिंग बरोबर टाकायचं बर आहे झी न्यूज ट्वेंटी फोर एच डॉट कॉम इथे या तुम्ही येथे क्लिक करताच झीवाल्या आयकनवर क्लिक करताच तुम्ही थोडं स्क्रोल डाऊन करा आणि तुम्ही येथे पूर्ण पेपर दहावी किंवा बारावीचे सर्व विषयाचे मॉडल पेपर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर आणि प्रीवियस इयर पेपर पण तुम्ही डाउनलोड करू शकता प्रकारे मी तुम्हाला काही टेन्थ किंवा ट्वेल्थचे दोन्ही क्लासेसचे uh, इथे पेपर आहे फॉर एक्झाम्पल फर्स्ट मी 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड इथे तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्ही थोडं uh, खाली जा आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे सर्वच पेपर पी डी एफ इयर आणि या वर्षीचे पण पेपर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर दोन हजार चोवीसचे पण पेपर दहावी आणि बारावी बोर्डचे इथे आलेले आहे मेक श्योर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि पेपर डाउनलोड करून घ्या जर काही पेपर नाही मिळाले तर तुम्ही सेकंड वेबसाईट पण जाऊ शकता आणि दोन दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अपनी जॉब डॉट कॉम सेकंड वेबसाईट आहे अपनी जॉब डॉट कॉम स्पेलिंग बरोबर टाका अपनी जॉब डॉट कॉमवरती जा आणि तेथे पण तुम्हाला ओवरऑल सर्व पेपर पीडीएफ डाउनलोड करायला मिळून जातील आणि येथे पण तुम्हाला जर पेपर मिळाले नाहीत सो डोंट वरी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला दोघांना जॉईन करून घ्यायचं आहे तेथे पण तुम्हाला पेपर लवकरात लवकर कर, प्रोव्हाइड करून दिल्या जातील टेलिग्राम अँड व्हॉट्सअप चॅनल मेक श्युअर आता चॅनल सबस्क्राईब करून बेलायन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट पेपर जे पण इम्पॉर्टंट व्हायरल पेपर होतील बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोरकरिता मॉडल पेपर असो व्हायरल पेपर असो सर्व पेपर पीडीएफ तुम्हाला या चॅनल माध्यमद्वारे प्रोव्हाइड केले जातील मेक शुअर सबस्क्राईब ना